सिनेमाचं कॉन्सेप्ट असं आहे की पांढऱ्याविरुद्ध काळं, म्हणजे वाईटाविरुद्ध चांगलं, अशी त्याची एक बेसिक थीम लाईन आहे. खूप साधी गोष्ट आहे, साधी कॅरेक्टर्स आहेत जे आसपास आपल्या जी दिसतात त्या सगळ्या कॅरेक्टर्सची गोष्ट आहे जी आपण पाहिलीत एका चांगल्या कुटुंबाचं एका वाईट कुटुंबाबरोबर, कुटुंबप्रमुखाबरोबर असलेला वाद आणि मग त्याच्यातनं घडणाऱ्या घटना, ही एक त्याची थीम लाईन, एक बेसिक लाईन आहे. आप्पा कुलकर्णी हा मुळात तसा चांगला माणूस आहे, त्याची जगण्याची स्वतःची तत्त्व आहेत, तो त्याच्या स्वतःच्या मतांवर जगणार आहे. पण अशी एक कोणतीतरी घटना आहे की ज्या घटनेमुळे तो त्याच्या आयुष्यात ड्रास्टिक चेंजेस होतात, त्या परिस्थितीमुळे तो वेडा आहे, त्यामुळे परिस्थिती त्याला तसं करायला भाग पाडते. अप्रतिम होता, म्हणजे प्रत्येकाचं अभिनयाच्या बाबतीत मी काही मी सांगण्याची गरजच नाही, ते स्क्रीनवर दिसेलच. पण अद्भुत असा अनुभव होता, कारण त्या लोकांना ॲक्ट करताना पाहणं, मी आम्ही लहानाच मोठे झालो त्यांना बघताना, सगळे शिकलो आम्ही, त्यांना डिरेक्ट करत असताना मी रमून जायचो त्यांचा परफॉर्मन्स म्हणा किंवा त्यांचं बिटवीन द लाईन्स डायलॉगच्या मधली, म्हणजे अप्रतिम आविष्कार होता, म्हणजे ब्रिलियंट आहेत ते सगळेच. आणि सगळ्यांनीच मला खूप सांभाळून घेतलं आणि त्यांच्या सहकार्यामुळेच हा सिनेमा मी ठरलेल्या शेड्यूलमध्ये संपवू शकलो. पॉवरफुल वाटलं नाही वाटलं हे मी सांगण्यापेक्षा आता जवळच येते, त्यामुळे तुम्ही ऐकालच मी त्याने किती मेहनत केली आहे. पण एवढं नक्की आहे, सिनेमा सुरू होण्याच्या आधी एक महिना, सिनेमा सुरू असतानाची मेहनत वेगळी आणि डबिंगला लागणारी मेहनत वेगळी, अशा तीन स्टेजेसमध्ये त्याने वेगवेगळ्या पद्धतीनं एनर्जी लावून, वेगवेगळ्या पद्धतीनं मेहनत करून येडाला न्याय दिला आहे. खऱ्या अर्थानं आप्पा कुलकर्णी त्यानं उभा केला आहे. संतोष मुळेकर यांचं म्युझिक आहे आणि संतोष मुळेकरांचं म्युझिक जर सिनेमातनं काढून टाकलं तर सिनेमा खूप खूप लो याच्यावर जाईल. पण सिनेमामुळे एक वेगळ्या, म्हणजे सिनेमात म्युझिकमुळे एक वेगळ्या वेगळ्या प्रकारचा, एक आपण म्हणतो ना की एक वेगळा फील येऊन जातो. म्हणजे तुम्ही बॅटमॅन किंवा ओमेनसारख्या इंग्लिश फिल्म्स आहेत ना, त्याची आठवण होते तुम्हाला. कम्प्लीट वेगळ्या दाटणीचं म्युझिक, मी मराठीत असं नाही ऐकलं. मी खूप लकी मानतो स्वतःला की संतोष मुळेकरचं म्युझिक, त्यानं म्युझिक करायला तयारी दाखवली आणि त्याने म्युझिक केलं, याचा मला खूप अभिमान वाटतो.